सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी। तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी प्रवेश सुरू। आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00। असं आहे की शेवटी लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो, तो ठरवेल ना की कोणी कोणाच्या पाठीत खंजीर घुसला, कोण कोणाच्या जीवावर विजयी होत होतं। शिवसेना ह्या ठिकाणी जी विजयी होत होती, ती भाजपची काही ना काही मतं आहेत का नाही आहेत, आता BJP च्या मतांवर शिवसेना विजयी होत होती हे लोकांना माहिती आहे। त्यामुळे खंजीर कोणी घुफसला, गाई 161 जागा आल्यानंतर आणि 29 अपक्ष बरोबर असताना, म्हणजे 161+9=70 190 एवढी हेवी मेजॉरिटी असताना सरकार युतीचं कोणी येऊ दिलं नाही, कोणी कोणाचा विश्वास नाही, सगळ्या जगाला माहिती आहे। आणि त्यामुळे बंटी पाटलांनी शिवसेनेच्या वतीने बोलण्याचं काही कारण नाही। राजेश क्षीरसागर बोलले तर मला चालेल, त्यांनी काय ठेका घेतला आहे का? बंटी पाटील शिवसेनेला चालवण्याचा प्रयत्न करतात हा माझा आरोप आहे। इथे शिवसेनेचं नेतृत्व खूप प्रगल्भ आहे, खूप समर्थ आहे। आज राजेश क्षीरसागर म्हणाले, मला मान्य आहे, ते म्हणाले की नाही बा, आम्हाला बाळासाहेबांनी एकनिष्ठा शिकवली आणि त्यामुळे आम्ही बघू ना। शिवसेनेचा मतदार कार्यकर्ता नाही, शिवसेनेचा कार्यकर्ता एवढा असतो का? नाही, मतदार। शिवसेनेचा मतदार हातावर शिक्का मारतो का? बघूया। दादा, शिवसेनेनं शिवसंपर्क अभियान राज्यभरामध्ये सुरू केलंय, नागपूरला संजय राऊत यांनी दौरा दिला, काय फरक पडेल असं वाटतं का? प्रत्येकाला आपली पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे। मला खूप आनंद झाला पवारांनी वेगळ्या अर्थाने ॲप्रिसिएशन केलं, कारण ते BJP वाल्यांकडून शिका कशी मेहनत घेतात। अक्षरशः आता कोल्हापूर शहरामध्ये 77 शक्ती केंद्र, 5,000 मतदारांचं एक क्षेत्र, त्याला 77 शक्ती केंद्र प्रमुख आहेत आणि ते 5,000 म्हणजे 1250 घरं याला याच्यावर उतरलेले आहेत। तर ही रचना तुम्ही लावा ना, कोणी आल्यात तुम्हाला काही नाही, गळ्यात पट्टे घालायचे, रोज नवीन स्टार्सचे कपडे। आम्ही बोमलाला इस्त्री केली की नाही काळजी पण करत नाही, कारण 9 वाजता कोणाच्या घरी पोचायचं असतं। पण आमच्याकडे बघून तुम्ही पक्ष वाढवणार असेल चांगलंच आहे। हे बघा, लोकशाहीमध्ये 288 लागत नाही की नाही, 144 लागतात, जास्तीचे कशाला पाहिजेत? जास्तीचे इतरांना दिले की मग एक प्रबळ विरोधी पक्ष तयार होतो आणि तो प्रबळ विरोधी पक्ष असल्यामुळे आपण ठिकाणावर राहतो। आम्हाला 144च हवेत, आम्हाला काय 288 नको। संजय राऊत हे तर वारंवार भाजपवर टीका करत असतात, मात्र त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी देखील भाजपवर आता खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे। भाजप हा हरामखोर पक्ष आहे, मग त्यापेक्षाही पुढे जाऊन आज ती टीका केलेली आहे, कसं बघताय? नाही, मी काय ऐकली नाही आणि इट्स ओके ना। आता हे युद्ध पेटलं आहे आणि त्या युद्धामध्ये आमच्या केसेस काढणं, आम्हाला शिव्या घालणं, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे सगळं होऊ शकतं। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सक्त आदेश दिलेला आहे, पुराव्याच्या शिवाय बोलायचं नाही आणि लेवल सोडायचे नाही। सांग सांग सर, आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।